12 मे 2016 दाखवण्यात आलेल्या रात्रीचं खेळ चालेच्या एपिसोडमध्ये पांडूचं लक्ष गाडीच्या आतमध्ये जातं, जिथे नीलिमा आणि सरिता अडकलेल्या असतात. तो ही गोष्ट घरातील सर्वांना सांगतो. त्यावेळी दोघीही गाडीत अडकल्याचं सर्वांच्या लक्षात येतं. मात्र चावी नसल्यामुळे कोणीच त्या दोघींना बाहेर काढू शकत नाही. तितक्यात अभिरामचं लक्ष गाडीवर असलेल्या चावीकडे जातं. तो लगेचच चावी घेऊन गाडीचा दरवाजा उघडतो. गाडी बाहेर आल्यावरती नीलिमा आणि सरिता दोघीही सर्वांवरती संतापलेल्या दिसतात, कारण घरातील कुठल्याच सदस्यानं दोघींची रात्रभर दखल सुद्धा घेतलेली नसते. मात्र माधव नीलिमाची माफी मागतात, तर पूर्वा दोघींनाही घरात येण्यास सांगते. सरिता आणि नीलिमा घडलेला प्रकार सर्वांना सांगतात. यावर माधवला देखील आश्चर्य वाटतं, तर सरिता दत्ताराम आणि आईला सांगते नाईक कुटुंबियांवरती शेवंताचं सावट आहे आणि ती मृत्यूनंतर देखील आपल्याला स्वस्थ बसून देणार नाही. नीलिमा माधवला सांगते काल रात्री आम्ही गाडीत असताना छायाला एका अनोळखी पुरुषासोबत कुठेतरी जाताना पाहिलं होतं. सरिता सुद्धा ही गोष्ट दत्तारामना सांगते. त्यावेळी दत्ताराम प्रचंड चिडतात, तसंच आपण छायाला या कृत्यासाठी माफ करणार नसल्याचं ठणकावून सांगतात आणि ते काठी घेऊन छायाला मारण्यासाठी तिच्या खोलीत जातात. मात्र छायाच्या खोलीजवळ जातात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते दरवाजा उघडतात, त्यावेळी त्यांना जाणवतं की छायाच्या अंगात येऊन ती विचित्रपणे हावभाव करते. छायासोबत असणारा अनोळखी पुरुष नक्की कोण होता? छायाच्या अंगात येणं हे अचानक आहे की ठरवून केलेलं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहत रहा या कार्यक्रमाचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. हाय, मी तेजश्री प्रधान. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.